आदरणीय पवार साहेब, महामहिम राज्यपाल महोदय, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पवार साहेबांवर प्रेम करणारे बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, राजसाहेबांचं भाषण आपण ऐकलं. तुम्ही त्यांना सांगत होते असं भाषण मला शिकवा तुम्ही. राजकीय भाषणं वेगळेत आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये अभिनंदनास्पद करताना ते भाषणं वेगळेत. म्हणजे पवारसाहेबांचे 75 वर्ष या ठिकाणी झाले आहेत आणि अजूनही पवारसाहेब 75 वर्षाच्या असं काही वाटत नाही. एक आधारवड म्हणून पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन आहे आणि खऱ्या अर्थानं हा आधारवड जेव्हा वडाचं झाड आहे त्याला 1000 पारंब्या असतात आणि ते झाड कधीच कोलमडत नसतं, कारण त्या पारंब्या त्याचा आधार असतात, पारंब्याही त्यांनी निर्माण केलेले असतात, तसं एकमेकाचं नातं असतं. तसं पवारसाहेबांचं हे या राज्यामध्येच नाही तर देशभरामध्ये लाखो लोकांचं असं नातं अतूट आणि प्रेमाचं आस्थेचं आहे की असं वाटतंय की हा आधारवड 100 वर्ष काय अनेक वर्ष हा कधीही कोसळणार नाही, तो जिवंत राहील. मला आठवतं की पवारसाहेबांचं पहिल्यांदा मी पवारसाहेबांना जे पाहिलं, मी काही टी व्ही वगैरे नव्हते, रेडिओवर ऐकत होतो, पण पहिल्यांदा पवारसाहेबांनी 1980 जळगावपासून तर नागपूरला कापूस दिंडी काढली आणि त्या कापूस दिंडी हे आमच्या मतदारसंघातनं म्हणजे त्यावेळेस माझ्या गावावरनं अशी त्या ठिकाणून गेली होती. त्या दिंडीमध्ये पायी दिंडीमध्ये मी सहभागी झालो होतो आणि जेवण आमच्या बोदवळजवळच्या एनगावला त्यावेळेस ठेवलेलं होतं. तेव्हा पवारसाहेबांना पहिल्यांदा मी पाहिलं आणि नंतर अनेक वेळा विधानसभेमध्ये विधानसभेच्या बाहेरही भेटी झाल्या, पण एक आगळं वेगळं व्यक्तित्व, गोरगरीब दुर्बल माणसाविषयी आस्था असणारं, त्याचबरोबर सर्वात आस्था जर ठेवली असेल तर कृषी क्षेत्रामध्ये, कृषीविषयी, शेतकऱ्यांविषयी अनेक प्रश्न त्यांनी या मधल्या कालखंडातच नव्हे तर मुख्यमंत्रीपदापासून सोडवले. राज्यामध्ये असलेली फळबाग योजना त्या कालखंडामध्ये, या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये कॅलिफोर्निया करू या संदर्भामध्ये त्यांनी जी घोषणा केली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जर फळबागांच्या संदर्भामध्ये समृद्ध झाला असेल तर त्याला पवारसाहेबांचं त्या कालखंडामध्ये धोरण आहे. हे कल्पनाच नवी नव्हती की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबागाची लागवड, मजुरांनाही काम मिळालं पाहिजे, फळबागही आल्या पाहिजे, प्रोसेसिंग युनिट मधल्या कालखंडामध्ये प्रक्रिया प्रकल्प हे अत्यंत कमी असताना त्या प्रोसेसिंग युनिटला प्राधान्य देणं, सबसिडी देणं, त्याला वेग आणणं, या संदर्भामध्ये शेतीमध्ये एक आमूलाग्र क्रांती पूरक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केली. आणि आजही मला वाटतं की ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे त्यांनी त्या कालखंडात घेतलेले निर्णय आहे, अशा निर्णयाचं पुनर्जीवन करण्याची आवश्यकता आहे. मी बारामतीला 2 वेळा जाण्याचा मला योग आला. मी आत्ता बसल्या बसल्या आमच्या शेजारी अशोक चव्हाण साहेब बसले होते, म्हटले एवढे जे फुलं दिसत आहेत त्या फुलांपेक्षा अधिक चांगले फुलं त्यांनी बारामतीला त्या ठिकाणी केव्हीकेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे, त्या शेतीमध्ये केलेलं आहे. संशोधन, नवनवीन प्रकल्प या महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याच्या संदर्भामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये जे केलेलं योगदान आहे ते हा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. अनेक योजना आहेत, अनेक कल्पना आहे आणि राज्याला एक समर्थ नेतृत्व त्या कालखंडामध्ये दिलं. 93 बॉम्बस्फोट त्यांनी पाहिला, आम्ही पाहिला. विधानसभेमध्ये असताना 93 बॉम्बस्फोटावर अख्खी मुंबईने अख्खा देश हादरला. पहिल्यांदा एवढी घटना त्या कालखंडामध्ये घडली, कित्येकांचा मृत्यू त्या कालखंडामध्ये झाला. आणि अशा ठिकाणी या राज्याला सावरण्याचं काम, त्याला धीर देण्याचं काम, आणि परत मुंबईच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामधल्या लोकांची मनस्थिती आत्मविश्वासानं उभं करण्याचं काम त्या कालखंडामध्ये साहेबांनी केलं. मला वाटतं की त्यानंतरच्याही कालखंडामध्ये ज्या काही घटना घडल्या असतील तर त्यामध्ये सर्वात मोठं योगदान राहिलं तर पवारसाहेबांच्या त्या कालखंडामध्ये घेतलेल्या निर्णयांचं. अगदी भूकंपाचाही मी जवळून पाहिलेलं आहे की भूकंप झाला किल्लारीचा आणि धक्का पोहोचला. आधीचे आकडेवारी यायचे 50 गेलेत, 500 गेलेत आणि जेव्हा आकडे वाढत गेलेत आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र अस्वस्थ झाला. पवारसाहेब मनातून अस्वस्थ झाले असतील पण खंबीरपणे त्यांनी ज्या भूकंपाचं काम त्या ठिकाणी मार्गी लावलं आणि त्याचाच आदर्श घेऊन गुजरात सरकारने, खास करून माननीय अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी काम केलं, मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं कोणतंच प्रशस्तीपत्र पाहिजे. यापेक्षा उत्तम रीतीनं कोण त्यांना या ठिकाणी केलं. अटलजींनी त्याची नोंद घेतली आणि नोंद घेऊन त्या ठिकाणी भूकंपासाठी त्यांना ठिकाणी केलं आणि गुजरातचं जे भूकंपाचं काम झालं ते अत्यंत उत्कृष्टरीतीनं त्यांनी केलं.
आणि या देशात 3-4-5 वेळा धनंजयला सांगितलं, म्हटलं अवघड भाषण करणं, एखाद्या एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी काही शब्द बोलणं, त्याचं एक दडपण म्हटलं मनावर आहे. तुम्हाला भाषण करायला नका सांगू, राजसाहेबांसारखंच आपल्याला येत नाही स्टेट आहे. पण राजसाहेब तुम्हालाही सांगतो, एक है तो चिंता मत करो, हम तो दोही थे, दिल्ली तक गए, तुम्ही जाणार. कभी ना कभी तो जाएंगे, सब मिल के जाएंगे. तुम्ही पवार साहेबांकडे बघा, त्याने खूप काही शिकवलं आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन. मला आठवतं साहेब, म्हणजे साहेबांमधला एक महत्त्वाचा गुण मी आपल्याला सांगतो, कितीही गर्दी असली, म्हणजे मी एक नवखा तरुण होतो, नवखा आमदार होतो, पण ज्यावेळेस साहेबांना मी पहिल्यांदा भेटलो त्यांनी नावानिशी मला ओळखलं होतं. हजारो लोकांमध्ये, इतक्या लोकांमध्ये पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर भेटल्यानंतर त्यांनी मला नावानिशी ओळखलं होतं. एकनाथ आहे का जळगाव जिल्ह्यामधला? म्हटलं हो साहेब मीच आहे तो. आणि एवढी आपुलकी, एवढी आस्था कार्यकर्त्याविषयी बाळगणारा नेता या राजकारणामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये मिळणं कठीण झालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आधार, त्याच्या संदर्भात भक्कमपणे पाठीशी उभं राहणं आणि त्याला नीटपणे वर आणणं, जेवढे काही तरुण पाहिलेत आपण या राजकारणामध्ये त्यांच्या माध्यमातून आलेले, हे तरुण मला वाटतं की कधी स्वप्नातही पाहिले नसतील कुणी मंत्री होईल, कुणी खासदार होईल. पण पवार साहेबांचा परिसस्पर्श झाला आणि अनेक लोक त्या ठिकाणी गरिबीतनं असतील, दुर्बलतेमधनं असतील, कोणा खेड्यामधनं असतील, वरच्या पदापर्यंत गेले, अनेकांना त्यांनी हातभार लावला, नेतृत्व त्यांच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं. मला वाटतं की सा थोर मार्गदर्शकही आहे, त्यांनी अनेकांना आधारही दिलेला आहे आणि आमच्या सरकारनं तर नेहमीच सहकार्य केलेलं आहे. कारण सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये कधीही त्यांनी पक्ष पाहिला नाही. म्हणजे मी तर, मला तर अनुभव सर्वांचाच आहे, पवार साहेबांचाही त्याच्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे. सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी कधीही या संदर्भामध्ये कोण्या पक्षाचा आहे, माझ्यावर किती टीका करतोय, मला काय म्हटलं याची चिंता न करता सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेत. मला आठवतं की रोजगार हमीमधून शेती परवडत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारा शेतमजूर हा रोजगार हमी योजनेमधनं त्याला पगार द्यावे हा एक विषय पवार साहेबांनी सांगितला आणि त्यांना ते समजून सांगितलं. त्यांनी लगेचच त्या संदर्भामध्ये की हो बरोबर आहे, रोजगार हमी योजनेमधनं शेतकऱ्यांना शेतमजूर समाविष्ट करता येईल का, त्यांनी तातडीने त्याची नोंद घेतली. दुर्दैवाने अजूनही तो निर्णय घेतला नाही. पण त्यांची जी दूरदृष्टी होती या संदर्भामध्ये, शेतीच्या क्षेत्रामधले प्रामुख्यानं, या दूरदृष्टीला दाद द्यावी लागेल. असा नेता निर्माण होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात, कित्येक शतके जाऊ शकतात आणि असा नेता या महाराष्ट्राचं नव्हे तर या पूर्ण देशभराचं एक आपलं लेणं आहे. म्हणजे या देशभरामध्ये अशा स्वरूपाचा नेता असणाऱ्यांचं मार्गदर्शन भावी कालखंडामध्ये असंच आम्हाला मिळत राहो, असेच त्यांचे आशीर्वाद आमच्याकडे राहोत आणि या देशाच्या प्रगतीमध्ये जे त्यांचं योगदान आहे हे पुढच्याही कालखंडामध्ये याच रीतीनं चालावं, अशाच रीतीनं त्यांनी आम्हालाही मार्गदर्शन करावं. त्यांना या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झाले, शतक तर ते पूर्ण करणारच आहेत, त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यांना परत शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.